एकादशी तिथि ही श्रीहरी विष्णु भगवंतांना समर्पित असते। एकादशीला हरीचा दिवस किंवा हरीचा वार ही म्हटले जाते। शास्त्रांमध्ये जया एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व मानण्यात आले आहे। ही एकादशी मनोकामना पूर्तीसाठी खूप खास मानली जाते। इतर एकादशींना फक्त श्रीहरी विष्णु भगवंतांचे पूजन केले जाते, परंतु जया एकादशीला श्रीहरी विष्णु भगवंतांबरोबरच महादेवांचेही पूजन केले जाते। या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व कष्टांचा नाश होतो। यावेळी जया एकादशी 1 फेब्रुवारीला बुधवारी असणार आहे। शास्त्रानुसार जया एकादशीचे व्रत व त्याचे नियम दशमी तिथीपासूनच आरंभ होतात। एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत। त्यानंतर देवघरात एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे आणि त्यावर श्रीहरी विष्णू भगवंतांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करून बाजूला एक कलश मांडावा। मग श्रद्धा भावनेने श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे। हातात थोडेसे पाणी घेऊन मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करावी। यथासांग पूजा झाल्यानंतर जया एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी। त्यानंतर पिवळी मिठाई, पिवळी फळे अशा श्रीहरी विष्णू भगवंतांच्या आवडत्या रंगांच्या पदार्थांचा श्रीहरी विष्णू भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर आरती करावी। एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला व्रताचे पारणे करावे, म्हणजेच उपवास सोडून व्रत संपन्न करावे। जया एकादशीला भोगी एकादशीही म्हटले जाते। हा दिवस व्रत आणि उपवास करण्यासाठी खूप शुभ मानला जातो। पंचांगानुसार जया एकादशी माघ मासाच्या शुक्ल पक्षात 11व्या दिवशी येते। अशी मान्यता आहे की या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंत व देवाधिदेव महादेवांचे एकत्रित पूजन केल्यास आपल्या सर्व मनोकामनांची पूर्तता होते। जया एकादशीच्या दिवशी आपण जर एकादशीची व्रतकथा ऐकली तर आपल्या पुण्यात वाढ होते। व्रत न करताही आपल्याला व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। चला तर जाणून घेऊयात जया एकादशीची कथा। एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे देवा, आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व काय आहे। माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे, असे केल्याने काय फळ मिळते लवकर सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते। या दिवशी उपवास केल्याने भूत, पिशाच इत्यादींच्या योनीतून मुक्ती मिळते। या दिवशी व्रत पाळावे। आता मी तुम्हाला जया एकादशीच्या व्रताची कथा सांगते। जया एकादशी संदर्भात प्रचलित कथेनुसार धर्मराज युधिष्ठिर द्वारे प्रश्न विचारल्यावर श्रीकृष्ण भगवंतांनी माघ मासातील शुक्ल पक्ष एकादशीचे वर्णन केले आहे। या कथेनुसार प्राचीन काळात देवराज इंद्रांचे स्वर्गात राज्य होते आणि इतर सर्व देवगण स्वर्गात सुखपूर्वक राहत होते। एकदा नंदनवनात उत्सव सुरू असताना इंद्रदेव आपल्या इच्छेनुसार अप्सरांसह विहार करत होते। या दरम्यान गंधर्वांमध्ये प्रसिद्ध पुष्पदंत आणि त्यांची कन्या पुष्पवती, चित्रसेन आणि श्री मालिनी देखील उपस्थित होते। सोबतच मालिनीचा पुत्र पुष्पवान आणि त्यांचा पुत्र माल्यवान देखील तेथे उपस्थित होते। त्यावेळी गंधर्व गायन करत होते आणि गंधर्व कन्या नृत्य प्रस्तुत करत होत्या। सभेत पुष्पवती नामक गंधर्व कन्या नृत्य करत असताना तिची नजर माल्यवानवर पडली आणि ती मोहित झाली। मोहित होऊन ती माल्यवानवर काममान चालवू लागली। पुष्पवती सभेची मर्यादा विसरून या प्रकारे नृत्य करू लागली की माल्यवान तिच्याकडे आकर्षित होऊ लागला। माल्यवान गंधर्व कन्येची भावभंगिमा बघून सुधबुध गमावून बसला आणि त्याच्या गायनाची वेळ आली तेव्हा त्याचे चित्त थाऱ्यावर नसल्यामुळे सूर तालाची साथ सुटली। यावर इंद्रदेवांनी क्रोधित होऊन दोघांना शाप दिला। इंद्रदेवांनी म्हटले की आता तुम्ही मृत्यू लोकात पिशाच रूप धारण कराल आणि आपल्या कर्माची फळे भोगाल। शापामुळे तत्काळ दोघे पिशाच बनले आणि हिमालय पर्वतावर एका वृक्षावर दोघे निवास करू लागले। येथे पिशाच योनीत राहून त्यांना अत्यंत कष्ट भोगावे लागले।
त्यांना गंध, रस, स्पर्श इतर कसलेच भान नव्हते। ते अत्यंत दुःखी होते। एक क्षण देखील निद्रा त्यांच्या नशिबी येत नसे। एके दिवशी पिशाचाने आपल्या स्त्रीला विचारले की आम्ही कोणते असे पाप केले होते जे या योनीत आपल्याला जन्म घ्यावा लागला। या योनीत राहण्यापेक्षा नरकाचे दुःख भोगणे उत्तम आहे, म्हणून आता तरी आमच्याकडून कुठलेही पाप घडू नये असा विचार करत ते दिवस घालवत होते। दैवयोगाने तेव्हाच माघ मास शुक्ल पक्षाची जया नामक एकादशी आली। त्या दिवशी दोघांनी केवळ फलाहारावर राहून दिवस व्यतीत केला आणि संध्याकाळी दुःखी मनाने पिंपळाच्या वृक्षाखाली बसून गेले। तिथे मृतदेहासमान ते पडले होते। रात्र सरली आणि अज्ञातपणे जया एकादशी व्रत झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी दोघांना पिशाच योनीतून मुक्ती मिळाली। आता माल्यवान आणि पुष्पवती पूर्वीपासून अधिक सुंदर झाले आणि त्यांना पुन्हा स्वर्गलोकात स्थान मिळाले। पुष्पवती आणि माल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले। तेव्हा दोघांनी देवराज इंद्रांना जया एकादशी व्रताचे महत्व आणि भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांचा महिमा सांगितला। हे जाणून इंद्रदेवही आनंदित झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली। अशा प्रकारे जे जया एकादशीचे व्रत करतात त्यांना नीच योनीतून मुक्ती मिळते आणि त्यांच्या दुःखाचा नाश होतो। मित्रांनो, अशा प्रकारे जया एकादशीची कथा सांगितली जाते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।